विद्यार्थी मित्रांनो प्रारंभन यंदा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक असलेला गणित हा महत्त्वाचा विषय आहे. तर त्यातील संख्यांवरील क्रिया या घटकातील गुणाकार या घटकाशी संबंधित आपण काही महत्त्वाचे क्रिया आज आपण बघणार आहोत. तर त्यातील गुणाकार करताना आपल्याला सुरुवातीला काही महत्त्वाच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे गुणाकार करणे म्हणजे नेमकी काय. गुणाकाराचा अर्थ म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे गुणाकाराचे जे गुणधर्म आहेत तर त्या गुणधर्मामध्ये गुणाकार हा क्रमनिरपेक्ष असतो. म्हणजे उलट पालट क्रिया जरी केल्या त्याच्यावर तरी पण उत्तर एक उत्तर तेच येणार आहे. आता उदाहरणार्थ 5 × 6 बरोबर 6 × 5 म्हणजे 5 आणि 6 यांचा गुणाकार जेवढा येतो तेवढाच गुणाकार 6 आणि 5 या दोन संख्यांचा सुद्धा येतो. त्याला म्हणतात गुणाकार हा क्रमनिरपेक्ष आहे. 3 नंबर या गुणाकाराच्या गुणधर्मामध्ये जो पुढचा गुणधर्म आहे की कोणत्याही संख्येला 1 ने गुणले की गुणाकार ती संख्या येतो. फक्त याला अपवाद आहे की 0 ला जर 1 ने गुणलं तर मात्र गुणाकार 1 येत नाही. 564 × 1 = 564 म्हणजे 564 एक वेळा घेतल्यानंतर त्याची बेरीज 564 येते. त्यानंतर त्याचा पुढचा जो गुणधर्म आहे तो आहे कोणत्याही संख्येला 0 ने गुणले की गुणाकार 0 येतो. हे प्राथमिक गुणाकाराचे गुणधर्म आहे. त्यानंतर आपल्याला यातला 5वा जो मुद्दा आहे की कोणत्याही संख्येला 10 ने गुणल्यास म्हणजे 10 ने 100 ने आणि 1000 ने गुणल्यास येणारा गुणाकार कसा असतो तो बघूया आपण. उदाहरणार्थ 54 × 10 = हे 10 म्हणजे 1 दशक आहे. दशकासाठी इथे 1 0 वापरलेला आहे. 54 आणि 1 यांचा गुणाकार येतो 54 आणि त्याच्यावर हा दशकाचा 0 आपण मानल्यास 540 असेल तर उत्तर येत. त्यानंतर 54 × 100 आता या 100 चे हे जे 2 0 आहेत तो आहे शतक. मग करताना 54 × 1 = 54 आणि त्याच्यापुढे शतकाचे हे 2 0 ठेवायचे त्याचं उत्तर येतं 5400. आणि तिसरं आहे 54 × 1000 = या 54 आणि हा 1 यांचा गुणाकार येतो 54 आणि हजाराचे म्हणजे सहस्त्राचे हे 3 0 म्हणजे 54000 याचं उत्तर येतं. म्हणजे 10, 100 आणि 1000 ने गुणणे ही जी प्रक्रिया आहे ती गुणाकाराच्या गुणधर्मामध्येच येते. की 54 ला 1 दशकाने गुणल्यास 54 दशक म्हणजे 540 उत्तर येतं. 54 ला 1 शतक न गुणल्यास 54 शतक म्हणजे 5400 उत्तर येतं. 54 ला 1000 ने गुणल्यास 54000 असं त्याचं उत्तर येतं. आता याचा उपयोग आपल्याला जे मोठे उदाहरण आहे ती सोडवण्यासाठी ह्या गणितांचा उपयोग करायचा आहे.